दिशा आहे बस, आणि आत्ता त्या दिशेवर आम्ही ठाम आहे। आत्ता आज आम्ही इथं या ठिकाणी शांततेने जो आमचा म्हणजे निषेध नोंदवतोय तो निषेध आम्ही नोंदवित राहणार। शासन किती दिवस या पद्धतीनं पोलिसांच्या मदतीनं हे आमचं आंदोलन चिपळून काढण्याचा प्रयत्न करणार हा त्यांचा प्रश्न आहे, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। आम्हाला फक्त लढणं माहीत आहे, लढल्याशिवाय हा प्रश्न सुटत नाही हे आम्हाला कळलेलं आहे आणि म्हणून आम्ही लढतो आहोत। खरं तर राज्यकर्त्यांना या प्रश्नाची जाणीव आमच्याही अगोदर व्हायला हवी होती, त्यांच्या पायाखाली काय जळतं आहे हे त्यांनी पाहायला हवं। आता त्यातली दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जेव्हा यांनी हा टोल इथे जाहीर केला तेव्हा तो एकतर्फी जाहीर केला आणि ते महाराष्ट्राच्या शासनाला शोभादायी नव्हतं म्हणून आम्ही त्याचा निषेध नोंदवला। त्यानंतर आम्हाला चर्चेला बोलावलं, आम्ही चर्चेलाही गेलो, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेमध्ये असं आश्वासित केलं की बा तुम्ही या प्रश्नावर तुमच्या ज्या तक्रारी आहेत या तक्रारीची मी शहानिशा करून घेतो, एक कमिटी नेमतो, चार लोकांची कमिटी नेमण्याचा निर्णय झाला। आमच्या माहितीप्रमाणे शासनाने एखादा निर्णय घ्यायचा आणि त्याची अंमलबजावणीच व्हायची नाही अशा तऱ्हेच्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत, इथं हे घडलेलं आहे। त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चार सभासदांची कमिटी नेमण्याचं आश्वासन दिलं, प्रत्यक्षामध्ये ही कमिटी चौघांची रितसर ज्याला म्हणतो आपण एखादी कमिटी स्थापित होणं, ही कमिटी रितसर स्थापितच झाली नाही, कारण त्यांनी काही महिन्यापूर्वी एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली, या राज्याचे चीफ सेक्रेटरी त्यांच्याबरोबर इथून त्यांची चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये